आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मास्क वापरण्यासह सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी आजही काही नागरिक, रिक्षा टॅक्सी चालक बेजबाबदारपणे विना मास्क तसेच रिक्षा टॅक्सी चालक प्रवासी बसवताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना दिसून येतात। अशा बेजबाबदार मास्क न घालणारे नागरिक, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणारे रिक्षा चालक, गरजुल्ले अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली। सायंकाळच्या सुमारास कल्याणचे एसएपी अनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बांधकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व मोठा कर्मचारी वर्ग कारवाईसाठी रेल्वे स्थानक परिसरात दाखल झाला होता। तब्बल 2 तासाहून अधिक काळ ही कारवाई झाली। बऱ्याच दिवसापासून इथं कारवाई केली गेलेली नाही, त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त ठाणे सर, अपर पोलीस आयुक्त कराळे सर, आमचे DCP पानसरे सर यांच्या आदेशान्वये आज आपण कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी जे रिक्षावाले आहे, जे विदाउट ड्रेस आहेत, जे विदाउट मास्क आहेत, त्यांच्यात लायसन्स नाही, भाडे जास्त आकारलं जातं, त्याचप्रमाणे इथं फिरणाऱ्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या काही महिला असतात ह्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे, त्यांच्यावरती कारवाई करणे, गरजुल्ले या ठिकाणी फिरतात वरती वॉक्सटायवरती त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आज नियोजन केलेलं आहे। त्याप्रमाणे आज या ठिकाणी आम्ही 2 इन्स्पेक्टर महात्मा फुले पोलीस स्टेशनचे 4 अधिकारी आणि जवळ 35 ते 40 कर्मचारी असे या ठिकाणी आज मोहीम आम्ही राबवलेली आहे। या ठिकाणी ही कारवाई आज आम्ही चालू केलेली आहे आणि ही कारवाई पुन्हा या ठिकाणी अशीच सतत चालू राहील याबाबत आम्ही दक्षता घेणार आहे। महापालिकेचे इथे अधिकारी असतात, गाडी उभी असते फक्त, पण महापालिकेत कारवाई करत काही दिसत नाही, आपण त्यांना काय सांगू? नाही, आताच मी त्यांना सांगितलेलं आहे की त्यांना महापालिकेची जी गाडी या ठिकाणी अतिक्रमण जसं संबंधाने आहे त्यांना कारवाई करण्यासाठी आता मी पाठवलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आमचे 2 पोलीस कर्मचारी दिलेले आहेत आणि त्यांनाही कारवाई करण्यासाठी सांगितलेलं आहे। तिथं जी कारवाई आहे त्याच्यामध्ये 35 विदाउट मास्क जाणाऱ्या लोकांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि 15 लोकांच्यावरती रिक्षांच्यावरती कारवाई केलेली आहे, ज्यांचे ड्रेस नाही, लायसन्स नाही, अशा लोकांच्या आतापर्यंत कारवाई केलेली आहे आणि कारवाई चालू आहे। अशा प्रकारची कारवाई ही सातत्याने सुरू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पवार यांनी सांगितले। अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।